हेलो फ्रेंड्स, हाउ आर यू? ऑल आर फाइन? ओके, नाउ वी विल स्टार्ट अवर मराठी लेक्चर. इन दिस वी विल लर्न अबाउट द व्याकरणचे वाक्यांचे प्रकार. व्याकरण मध्ये आज आपण पाहणार आहोत वाक्यांचे प्रकार. वाक्य म्हणजे नेमकं काय? तर अक्षरापासून काय तयार होतं? शब्द तयार होतो. अक्षर म्हणजे काय? अ आ ई अ ब हे अक्षर आहेत आणि अक्षरांपासून शब्द तयार होतो. अनेक अक्षरे मिळून एक शब्द तयार होतो. तर अनेक शब्दांपासून काय तयार होतं? वाक्य तयार होतं. अनेक शब्दांपासून काय तयार होतं? तर वाक्य तयार होतात. वाक्य पूर्ण होण्यासाठी अर्थपूर्ण शब्द समूह व क्रियापदांची जरूरी असते. वाक्य पूर्ण होण्यासाठी अर्थपूर्ण शब्द समूहाची व क्रियापदांची जरूरी असते. म्हणजे कशी वाक्य लिहिले तर काय चालत? मी मी गेले शाळेत, त्या अशा प्रकारे कोण ह्याच्यात शब्द आहेत पण हे सरळ आहेत का किंवा एक रचनाबद्ध पद्धतीचे आहेत का? नाही. तर हे मी शाळेत गेले हे वाक्य तयार होतं. म्हणजे शब्दांची योग्य रचना केल्यामुळे मुळे वाक्य तयार होते. असेच आता आपण वाक्यांचे प्रकार बघणार आहोत. वाक्यांचे प्रकार, वाक्यांचे प्रकार किती आहेत? तर वाक्यांचे पाच प्रकार आहेत. विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, होकारार्थी आणि नकारार्थी. वाक्यांचे किती प्रकार आहेत? पाच आहेत. विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, होकारार्थी आणि नकारार्थी. तर पहिला त्याचा प्रकार आहे विधानार्थी. विधानार्थी म्हणजे काय? ज्या वाक्यांमध्ये केवळ विधान केलं असतं, ज्या वाक्यांमध्ये केवळ विधान केलं जातं त्यांना विधानार्थी वाक्य असे म्हणतात. मग विधानार्थी वाक्य कोणते? मी रोज शाळेत जाते हे एक विधान आहे. ही झाली विधानार्थी. मी रोज शाळेत जाते हे काय झाले? विधान झालं. त्यानंतर आपण दुसरं उदाहरण घेतोय. मी आईला कामात मदत करते कामात मदत करते हे एक विधान आहे ना, त्यामुळे यांना विधानार्थी वाक्य असे म्हटलं जातं. ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केले जाते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. तर पुढे आपण बघूया. हे झालं आपलं पहिला. दुसरा काय आहे? तर प्रश्नार्थी वाक्याचा दुसरा प्रकार कोणता आहे? प्रश्नार्थ. हे प्रश्न झाला. त्यानंतर दुसरा, तू शाळेत जातोस का? Thank you.
तिथे आपल्याला प्रश्न विचारले गेले, तू जेवलास का, म्हणजे तुमचं जेवण झालंय का, हे विचारताना इथे प्रश्न विचारला गेला, म्हणजे हे प्रश्नाची वाक्य आहे. तू शाळेत गेलास का किंवा तू शाळेत जातोस का, हे मी प्रश्न आहे, कारण इथे प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढे दुसरा आहे, तिसरा वाक्याचा प्रकार आहे उद्गार प्रार्थी. उद्गार अर्थी वाक्य म्हणजे काय, ज्यामधून उद्गार व्यक्त होतात, ज्यामधून समोरच्याच्या भावना व्यक्त होतात, समोरच्या व्यक्ती भावना व इच्छा उद्गारल्या जातात, त्यांना उद्गारार्थी वाक्य म्हणतात. समजा आपल्या समोर एखादा अचानक ट्रक आला, तेव्हा आपण आता बाप रे असं पटकन तोंडात देतो, म्हणजे ते उद्गार असतं, म्हणजे आपल्या भावना पटकन व्यक्त केल्या जातात, त्यांना उद्गार असे म्हणतात. किंवा खूप मोठा साप आपल्या समोर आला, अबब केवढा मोठा तो साप, असं जेव्हा आपण उद्गार काढतो तेव्हा त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. मग त्याच्यामध्ये काय आहे ना, अबब केवढा मोठा साप. उद्गारार्थी वाक्यामध्ये काय येणार, अबोबो केवढा मोठा साप. अरे रे त्याचे 100 रुपये हरवले. त्यानंतर पुढचं वाक्य, पुढचं वाक्याचा प्रकार कोणता आहे, होकारार्थी. होकारार्थी वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यांमधून होकार कळवला जातो किंवा ज्याचे उत्तर ही होकारार्थी असतात, त्या वाक्यांना होकारार्थी वाक्य असे म्हणतात. ज्या वाक्यांमध्ये होकार असतो त्याच होकारार्थी वाक्य म्हणतात. बघू आपण होकारार्थी वाक्य. किंवा मी जेवतो, मी जेवतोय किंवा मी जेवलो, जर जेवण झालं असेल तर जेवलो, म्हणजे ते होकारार्थी. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा नकार नाही म्हणून त्याला होकारार्थी वाक्य म्हणतात. त्यानंतर आणखी एखाद्या गाण्यातून झालं तर होकारार्थी वाक्य, राजूने आंबा, राजू आंबा खातो, राजू आंबा खातो, हे होकारार्थी वाक्य आहे ना, कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचा नकार नाही. त्यानंतर पुढचा प्रकार आहे नकारार्थी. पुढचा प्रकार कोणत्या वाक्यांचा, नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यांमधून नकार कळवला जातो, ज्या वाक्यातून नकाराचा बोध होतो त्याला नकारार्थी वाक्य.
होगा असे म्हणतात. नकारात्मक वाक्य हे होकारात्मक वाक्याच्या विरुद्ध असते. म्हणजे मी शाळेत जातो हे नकारात्मक वाक्य कसे, मी शाळेत जात नाही म्हणजे नकार आहे ना इथे, त्यामुळे नकारात्मक वाक्य असे नाही मी शाळेत जात नाही. तू जेवलास करायला काय ना, मी जेवलो नाही. किंवा एखाद्या सांगायचं तू घरी येऊ नकोस, तर मग ते काय येणार, तेही वाक्य कशात येणार, नकारार्थी वाक्यामध्ये. म्हणजे तू घरी येऊ नकोस किंवा आणखी नकारार्थी वाक्य मीनाला पोहता येत नाही. म्हणजे तुला पोहता येतं का जेव्हा विचारलं तर येत नसेल तर मीनाला पोहता येत नाही. संगीताला आता बरे वाटत नाही म्हणजे ज्यामध्ये नाही किंवा नसणे वगैरे हे जे शब्द येतात जे नकारार्थी नकार दर्शक असे ज्या वाक्यामध्ये शब्द येतात त्यांना नकारार्थी वाक्य असे म्हटले जाते. तर आपण आज वाक्यांचे प्रकार ग्रामरला भाग पाहिला. वाक्यांचे किती एकूण प्रकार आहेत, पाच प्रकार आहेत. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि होकारार्थी वाक्य आणि शेवटचं आहे नकारार्थी वाक्य. पहिले कोणते, विधानार्थी वाक्य, दुसरे प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. त्यामध्ये आपण पाहिलं तर पहिलं विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य म्हणजे आपण काय पाहिलं, ज्यामध्ये विधान केलेलं असतं, ज्यामध्ये केवळ विधान असतं त्याला होकार विधानार्थी वाक्य असे म्हटले जाते. प्रश्नार्थ वाक्य, प्रश्नार्थ वाक्यामध्ये काय असतं, तर प्रश्न विचारले जातात समोरच्या व्यक्तीला. जेव्हा प्रश्न विचारायचा असतो किंवा कोणी तुम्हाला प्रश्न विचारतात तर तेव्हा जे वाक्य वापरलं जातं त्याला प्रश्नार्थ वाक्य असे म्हटले जातात. त्यानंतर पुढचं आपण पाहिलं उद्गारार्थी वाक्य. म्हणजे एखादी भावना किंवा इच्छा व्यक्त करताना जे उद्गार निघतात, अचानक जे उद्गार निघतात त्यांना उद्गारार्थी वाक्य असे म्हटलं जातं. यामध्ये एखाद्या आपल्या भावना उत्कट भावना जेव्हा उद्गारल्या जातात तेव्हा त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हटले जाते. त्यानंतर चौथा आपण प्रकार पाहिला वाक्याचा, तो म्हणजे होकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्य म्हणजे काय, एखाद्या कोणताही आपल्याला प्रश्नार्थ वाक्य आल्यानंतर जेव्हा आपण त्याचं उत्तर देतो ते होकारार्थ असतं, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा नकार नसतो, त्याला होकारार्थी वाक्य असे म्हटले जाते. मग त्यामध्ये जर विचारलं तू शाळेत जातोस का, तर होकारार्थी वाक्य काय येणार, मी शाळेत जातो. त्यानंतर नकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य म्हणजे काय, ज्याच्यामध्ये नकार असतो ज्यामध्ये नकार कळवला जातो त्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात. मग नकारार्थी वाक्यांमध्ये मी शाळेत जात नाही, मी जेवलो नाही किंवा मी मला पोहता येत नाही, पोहता येत नाही अशा प्रकारच्या वाक्यांना नकारात्मक वाक्य असे म्हटले जाते. म्हणजे ज्या वाक्यांमध्ये नकार दर्शवला जातो त्याला नकारात्मक वाक्य असे म्हटले जाते. अशा प्रकारे आज आपण वाक्य आणि वाक्याचे पाच प्रकार पाहिले, ते म्हणजे विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. अशा प्रकारे आज आपण वाक्यांचे प्रकार, व्याकरणातला भाग, वाक्यांचे प्रकार पाहिले. धन्यवाद.